जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या या प्रचारानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, आपल्या जिल्ह्याचे सर्व पक्षाचे संकटमोचक मी मागेही सांगितलं होतं, ते आदरणीय गिरीश भाऊ, माजी खासदार आदरणीय येटीनाना, ज्यांनी आताच दणदणीत असं भाषण केलं, ते आदरणीय किशोरप्पा, मंगेश दादा, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुलुक मैदान तूप आदरणीय दिलीप भाऊ, मी सर्वांचे नावं घेत नाही, मंगेश दादा, जिल्हाध्यक्ष, सगळ्या पक्षाचे पदाधिकारी उपस्थित व्यासपीठावर, सर्व मान्यवर, पण पिताताईंनी आता जे भाषण केलं की मंगेश दादा मला आत्मविश्वास आहे, किशोरप्पा तुम्ही जे बोलले, या विराट सभेकडे बघितल्यानंतर आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांना बघितल्यानंतर 4 तारखेला जो निकाल लागणार आहे त्याचा करंट लागल्याशिवाय या जळगाव जिल्ह्यातल्या लोकांना समजणारच नाही, विरोधकांना। तुमची इच्छा आहे ना 13 तारखेले मतदान करणे आपले? कोणले करंट देणार आहे त्याला तुमले माहिती आहे? 1:13 तारखेले तुमनं मतदान होईन, 4 तारखेला निकाल, मग तुमले करंट कोणले देणार आहे? परोळावाला ते सुद्धा समजावे नाना तुमले नाही, नाना तुम्ही त्यांना अर्थ चुकीना काढजात नका। पण आज किशोरप्पा की ज्या पद्धतीने या ठिकाणी सभेचं आपण आयोजन केलेलं आहे, आपल्यावरचं प्रेम मी रस्त्याने येताना ज्यावेळी बघत होतो, अजूनही मंडपामध्ये बसायला जागा शिल्लक राहणार नाही एवढी लोक आज वाटेमध्ये आहेत। पाथोऱ्याकडे अनेक वर्षापासून आमचे संबंध आहेत, नात्यागोत्याचे संबंध आहेत, पण पाचोरा तालुका असेल तो आज ज्या पद्धतीने आम्हाला बदलताना दिसतोय, पाचोरा शहराची ज्या पद्धतीने आपण निर्मिती केलेली आहे, ज्या पद्धतीने त्याची डेव्हलपमेंट करतायत, आम्हाला कधी कधी आश्चर्याचा धक्का बसतो की एवढा पैसा तुम्हाला येतो कुठून? गिरीश भाऊ, आमच्या सगळ्या आमदारांकडे पाचोरा एवढं लक्ष राहू देत जा। पाचोऱ्यासारखी प्रगती आमच्याही तालुक्यांमध्ये झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। पण एक गोष्ट नक्की आहे की ही लोकसभेची निवडणूक आहे, स्मिताताई आज तुमच्यासमोर उमेदवार आहेत, माझी आग्रहाची आपल्या सगळ्यांना विनंती असणार आहे, 399 चा आकडा आपला त्यांनी जुगाड जो करायचा तो केलेला आहे, देशातल्या जनतेने एटीनाना 399 चा आकडा हा बरोबर केलेला आहे, माझी जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती असणार आहे की आपले जळगाव जिल्ह्यातले 2 खासदार केले तरच 400 पार आपला आकडा जाणार आहे आणि त्याचे हक्कदार आणि त्याचे आपण साक्षीदार आपण सगळेजण असणार आहोत। पायाखालची वाळू घसरलेली आहे गिरीश भाऊ। काल परवा बारामतीची निवडणूक संपली, बारामतीच्या निवडणुकीमध्ये जसं मतदानाला सुरुवात झाली नवनवीन त्या ठिकाणी फंडे आपल्याला बघायला मिळाले। ज्यावेळी एखादा उमेदवार पराभूत व्हायला लागतो त्यावेळेला मात्र त्याला कुठे ना कुठे मी कशामुळे पराभूत झालो असं एक वातावरण तयार करावं लागतं। मला आत्मविश्वास आहे की बारामतीची जागा 2 लाख मतापेक्षा जास्त सुनेत्रा ताईंची त्या ठिकाणी निवडून आलेली आहे, म्हणून आज त्या ठिकाणी रण कुंड वेगवेगळ्या भाषेमध्ये याने पैसे वाटले ती बँक उघडी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जातंय।
ज्या दिवशी पराभव आपल्याला दिसतो त्याच वेळेला अशा पद्धतीचं वातावरण आपण देशामध्ये अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत ते करताना दिसत आहेत। मला तर काल रात्री झोप लागली नाही। एक अजब स्टेटमेंट पवार साहेबांकडून आम्हाला ऐकायला मिळालं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर काही पक्ष जे आहेत ते काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणार असं त्यांनी एक भाकीत केलं। किशोरप्पा तुम्ही आणि मी वाचलो, दिलीप भाऊ आपण तुम्ही आणि आपण याच्यातून वाचलो, कदाचित आहे त्याच ठिकाणी जर का आपण राहिलो असतो आणि हळूहळू जर का संजय राऊतने जर का पवार साहेबांच्या मार्गदर्शनावर चालण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, कोणता कोणता पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे हे केवळ फक्त पवार साहेबांना आणि संजय राऊत साहेबांनाच माहिती आहे। म्हणून कदाचित आपण नशीबवान की याच्यातून बाहेर पडलो आणि काँग्रेसच्या फेऱ्यामध्ये कुठे अडकलो नाही। गिरीशभाऊ एक नक्की आहे की येणारा काळ असणार मी जास्त वेळ बोलणार नाही, परंतु स्मिताताई तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहेत। स्मिताताई काही नवीन राजकीय क्षेत्रामध्ये काम करतायत अशातला भाग नाहीये। विधान परिषदेमध्ये त्यांनी त्यांचं नाव कमवलेलं आहे, त्या ठिकाणी कामाची छबी आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना त्यांनी त्यांच्या कामाची कर्तृत्व काम करण्याची पद्धत आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे। या ठिकाणी बऱ्याच मायाबाईंनी बसेले, ताई गैरी हुशार आहे, ताईल काही सांगायला काम नाही आहे, बाया जर का दिज्ञात त्यासनं काय काय म्हणणं येईन काय काय करणं येईन, बायासले कोठे कोठे थांबणं येईन कोठे कोठे पयाडणं येईन कोणाकोणाकरता काय काय काम करणं आहे, आज स्मिताताईंच्या माध्यमातून आज आपल्याला एक आशेचा किरण आहे। मला कल्पना आहे की ताई आपल्याकडनं ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून देशाचा विकास होतोय, आपल्या जळगाव जिल्ह्याचं नेतृत्व करायला खासदार म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जाणार आहात, त्यावेळेला मात्र कम्युनिकेशन असेल, इरिगेशन असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, या सर्व गोष्टींकडे आपण प्रामुख्याने आपल्या जळगाव जिल्ह्याला जेवढा पैसा आणता येईल तेवढा आणण्याचं काम आपल्या सगळ्यांकडनं आपल्या मार्फत या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी आपल्याला पार पाडायची आहे। मी परत एकदा पाचोरा वासियांना, भडगाव वासियांना हात जोडून विनंती करणार आहे। किशोरप्पा आपल्या पाचोरा तालुक्यामध्ये एक नवीन भूत आणि नवीन पिल्लू सोडलेलं आहे। आता स्मिताताई बामन आहे म्हणे, आणि कोणताच अँगल मामाले बामन वाटत नाही। आता उदय वाघ म्हणा गावना, तो म्हणा नातेवाईक, आणि हाई बाई जो आम्ही लगीन करी जर आणत बट देखील लिहिले नेमन एका टेमन एका बाकीनं आड मागलं पुढलं सर्व देखील लिहिले, पण विरोधकांच्या माध्यमातून असा एक अपप्रचार केला जातो की ही ब्राह्मणाची पोरगी लव्ह मॅरेज केलेलं आहे। ताई जर का तुम्ही खरोखर तशा असत्या तर कदाचित आम्ही विचार केला नसता उदय वाघांनी आम्ही, पण ज्या पद्धतीने हा अपप्रचार केला जातोय याचा अर्थ कुठेतरी रडीचा डाव खेळताना आज या विरोधकांच्या माध्यमातून केला जातोय। गिरीश भाऊ या पारोळ्याच्या जी काही भाऊबंदकी आता एकत्र झालेली आहे तिच्या बाबतीत बोलायचं जर का झालं तर 2 महिने अगोदर ते ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीत होते तोपर्यंत एकमेकाचं खानदान काढायला कधीच त्यांनी कमी केलं नाही। बाळासाहेबांचा जर का मला रात्री बेरात्री फोन आला तर फोन लावून लावून फोन गरम व्हायचा आणि का नाही लाल व्हायचा, आणि आज मात्र त्यांच्यामध्ये एकमेकामध्ये एवढं प्रेम जर बघायला मिळतंय, हे प्रेम 13 तारखेनंतर कधी फुटेल आणि कधी बाहेर येईल हे आपल्याला बघायला मिळणार आहे। मी आपल्याला सगळ्यांना एकच विनंती करणार आहे की आपल्या देशामध्ये आपला खासदार पाठवायचा आहे। जळगाव लोकसभा मतदारसंघ असेल, रावेर मतदारसंघ असेल, याच्यातून आपलं नेतृत्व करणारं प्रतिनिधित्व जर का आपण पाठवलं तर ते 400 लोकांमध्ये जाऊन बसेल, आणि समजा जर का चुकून मुकून दुसरं कुठलं राज्यातून 2-4 लोकांचं नेतृत्व बसलं तर 80 नाना त्या ठिकाणी 550 खासदार बसतात, आणि 1-2 जर का दुसऱ्या पक्षाचे आले यांना त्या ठिकाणी कोणी कुत्र सुद्धा विचारणार नाही, कोणत्या टेबलवर बसतील
कोणत्या ठिकाणी राहतील असा एक प्रश्न निर्माण होईल, त्यावेळेला मात्र आपल्याला पश्चाताप होईल की आपला खासदार या 550 खासदारांमध्ये कुठेच चमकत नाही, कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये बसेल। अशा पक्षाला मतदान करण्यापेक्षा महायुतीचा जो उमेदवार असेल त्यालाच आपण या ठिकाणी लोकसभेवर पाठवावं, एवढीच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो। आणि 13 तारखेला स्मिताताईंच्या समोरचं बटन दाबून, कमळाचं बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी आपण विजयी करावं अशी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।